आधार सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे या पतसंस्थेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा 20 ऑगस्ट रोजी नुरी हॉल मखमली तलाव चंदनवाड़ी ठाणे येथे अनेक मान्यवर प्रशासकीय अधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली। प्रसंगी इतिवृत्त मंजूर करणे, लेखा परीक्षण करणे, दिलेली व वसूल कर्जे, संस्थेचा नफा व तोटा तसेच यावेळी 13% लाभांश मंजूर करण्यात आला। तर नवीन सभासद व संचालक सादर करण्यात आले। 8000 सभासद असलेल्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेस माजी आमदारांसह अनेक प्रशासकीय अधिकारी, अनेक मान्यवरांचा अध्यक्ष भरत शेठ दांगट यांच्यासह इतर उपस्थितीत संचालकांकडून सन्मान करण्यात आला। यावेळी जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, डेप्युटी कलेक्टर शिवाजीराव दावभट, रविकांत हांडे, विलास डुंबरे, विजय नांद्रेकर, प्रदीप शिंदे, महेश कदम, किसनराव भोसले, तानाजी पानसकर, संतोष मुळे, अजित पाटील, सुधीर कोटक, दादाभाऊ रेपाळे, रमेश खामकर, विकास वाघमारे, भाऊसाहेब शेळके, सौ शोभा वामन, सौ दमयंती पाटील यासह अनेक ठेवीदार सभासद उपस्थित होते। प्रसंगी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ शैलेजा मस्करे यांची सुकन्या तनुजा सुरेश मस्करे सदाकाळ यांनी MPSC परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल माजी आमदार दांगट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। साहेब, आपला आधार पत संस्थेचा यावर्षी 29वी सर्वसाधारण सभा आहे, त्या संदर्भात तुमचे हितचिंतक आणि सभासदांना काय संदेश द्याल? हितचिंतकांना शुभेच्छा देत असताना आम्ही सांगू की आधार पत संस्थेवरचं प्रेम असंच दिवसेंदिवस आपण वाढवावं आणि संस्थेच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहावं। संस्थाही आपल्या पाठीमागे गंभीरपणे उभी राहील। या संस्थेचं नावच आधार आहे, ती प्रत्येक सभासदांना हितचिंतकांना आधार दिल्याशिवाय राहणार नाही अशी मला पूर्ण खात्री आहे। आधार पतसंस्थेमुळे सर्वसामान्य जनतेला आधार मिळालेला आहे आणि आधार संस्थेचा आता पुढच्या कारकिर्दीतला अजेंडा काय असेल किंवा पुढचं नियोजन काय असेल त्या संदर्भात काय थोडी माहिती देऊ शकाल? संस्था गेली 29 वर्ष ज्याप्रमाणे कार्यरत होती, दरवर्षी सातत्याने अ वर्ग प्राप्त करत होती, तसंच ह्यापुढे सुद्धा खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न व त्याचा लाभांशरूपी लाभ कसा सभासदांना मिळेल हे पाहणं संचालक मंडळाचं पहिलं ध्येय आहे। त्यांच्या ठेवी सुरक्षित ठेवणं, त्यांना अधिकाधिक लाभ मिळणं, वेळोवेळी त्यांच्या संकटकाळी संस्थेची मदत करणं हे आमचं ध्येय राहील असं मी संचालक मंडळाच्या वतीने, अध्यक्षांच्या वतीने इथे जाहीर करीत आहे। धन्यवाद साहेब।